जरा मेरा एक फोन आला आणि ते फोन असं चालू असताना त्यांच्या एखाद्या विचारलं काय करतो पाटील त्याने काय नाही पत्रकार बसले पत्रकारांना बाईक घेऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषण सुरू हे त्यांचे शब्द आहेत बरं का हे बघा आता मी उपोषणाला बसलोय पुढचं बोला त्यांचे पुढचं बोला पुढचं बोला लोक म्हणले हा मिटिंग घ्यायची होती आपल्याला मग खरं नाही नाही आता मी बसलो म्हणले आता पुढचं बोला 10 तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले पहिला आक्षेप आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ कुठची दिशा करू मग 10 तारखेला का नाही बोलावलं 10 तारखेला जरांगे त्यांची जे काही लोक होते आणि तिथं योगा योगाने मी बी होतो तिथं आणि जरांगे काय म्हणले सध्याची चर्चा झाली बरं का उपोषणाला बसायचं उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला आता झालं आपण 16 नंतर बसू ना आता झालं आपण 16 नंतर बसू जरा गेला एक फोन आला आता तुमचं उत्तर देतो मी जरा गेला एक फोन आला आणि ते फोन असं चालू असताना त्यांच्या एखाद्या विचारलं काय करतो पाटील त्याने काय नाही पत्रकार बसले लोक सांगायचा ते तुमच्या मुंबईमध्ये राहू तिथे त्यांचं जसं असं त्यांचं यांचा एक व्यवसाय झालेला आहे सकाळी सकाळी पत्रकार आणि ते मी पत्रकारांना बाईक घेऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषण सुरू हे त्यांचे शब्द आहेत बरं का 10 तारखेचे त्या पवित्र मंचकावर जाऊन बसले त्यांचा मंच फार पवित्र येतो असा तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे सगळे त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं पहिलं वाक्य त्यांचं मी त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका व ऐका ते वाक्य असं होतं हे बघा आता मी उपोषणाला बसलोय पुढचं बोला त्यांचे पुढचं बोला पुढचं बोला लोक म्हणले हा मिटिंग घ्यायची होती आपल्याला मग खरं नाही नाही आता मी बसलो म्हणले आता पुढचं बोला आणि तू कोणाला बसला विचारून तुझे सगळे लोक म्हणते पाणी प्याव आता तू विचारच कोणाला मुदतच जर 16 तारखे पर्यंत 16 अधिकारी आपल्याला बसायचा कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे कोणाचा फोन आलता आणि तिने निदय करावं मला संशय आहे कोणाचा फोन आलता मला माहित नाही आमचा कोणाचा आला भास्करजी माणूस तोंड काय केलो याची हेतू याचे उद्देश समजत नाही बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणजे मी मानसशास्त्रामध्ये याच्या जरा डेंजरच दिसते म्हणजे मला काय खरं वाटणार होय लोक काय म्हणायचे कशाला बरं का महाराज एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आणि आपण जर काही बोललो तर काय होईल समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळत विरोधकांना काही नाही काही मिळत आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फाडला म्हणून आम्ही गप 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 पण जावा ह्यो म्हणला तुकाराम महाराजाला संतन पंत म्हणलं जरांगे तू संपला चल तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल मला जरी मी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं त्यांचा अपमान केला तर ह्यो वारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला याच्यात मला आनंद आहे याच्यात मला समाधान आहे जरांगे पाटील कोणाचं सांगण्यावरून काम करतात त्याचे काही पुरावे किंवा तुम्हाला तुम्ही एवढ्या मिटिंगला उपस्थित होता काहीतरी जरांगे पाटील हे कोणाच्या सांगण्यावरून काम करतात का की ते स्वतःहूनच हे सगळं करतात म्हणजे उपोषण पुढची दिशा किंवा सरकारमधून त्यांना कोणी मदत करते की विरोधक कोणी मदत करते त्यांना जरांगे दोन गोष्टी फार हुशार शातीर आपला शब्द आहे शातीर शातीर माणूस हा फायदा आहे का सगळं आपला फायदा काय आपला कसा फायदा होईल आपण कसं पुढे जाऊ मी 2021 काम बोलले माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे उद्धव ठाकरेला एवढ्या शिव्या दिल्या त्या साक्षी डुंबरगावच्या आंदोलन शिव्या दिलेल्या म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगत किंवा कोणी काही त्याला काय असणार पाग पडद्याच्या मागे मी आरोप होऊ शकत नाही कारण आम्ही खरं बोलणार आहे मी पाहिलं नाही माझ्या डोळे त्याला कोणी काही दिलं करायचं त्याच्यामुळे मी त्याला बोलू शकत नाही परंतु हा सारखा बदलतो माझा 100% संशय आहे